नमस्कार. आज आपण सोयाबीनची रस्सा भाजी वेगळ्या व नवीन पद्धतीने वाटण न करता बनवूया. भाजीला काही नसले तरीही तुम्ही ही भाजी करू शकता. सोयाबीनची रस्सा भाजी बनवण्यासाठी 1 कप सोयाबीनचा चुरा घेतला आहे. ह्यात कोमट पाणी घालूया. सोयाबीनचा चुरा अवेलेबल नसेल तर सोयाबीन भिजवून त्यातील पाणी काढून जाडसर वाटून घेऊ शकता. ह्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूया. खलबत्त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आल्याचे तुकडे ठेचून घेऊया. आले व लसूण जाडसर ठेचून घेतले आहेत. 10 मिनिटे झाली आहेत, हे भिजले आहेत. आता सोयाबीनमधील पाणी अशा पद्धतीने दाबून काढून टाकूया. ह्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत. पाणी काढून टाकले आहे. आता ह्यात 3 मोठे चमचे बेसन पीठ, हळद 1/2 छोटा चमचा, लाल तिखट 1/2 छोटा चमचा, ठेचलेले आले लसूण थोडेसे घालूया. उरलेले रश्श्यासाठी वापरूया. गरम मसाला 1/2 छोटा चमचा, चवीनुसार मीठ मिक्स करूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मिश्रणाला बाइंडिंग आले आहे. बाइंडिंग येत नसेल तर 1/2 चमचा बेसन पीठ घालू शकता. आता ह्या मिश्रणाचे वाकड्या तिकड्या आकाराचे गोळे बनवूया. हे गोळे दाबून करू नये. ह्याला कोणताच आकार नसतो. हलक्या हाताने गोळे केले तर रस्सा आतपर्यंत जातो, दाबून केले तर ते कडक होतात. सर्व मिश्रणाचे गोळे बनवून घेतले आहेत. आता कढईत तेल गरम केले आहे, त्यात गोळे घालूया. हलकेसे तळून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. हे दोन्ही बाजूंनी तळून घेऊया. सर्व बाजूंनी खमंग तळले आहेत, काढून घेऊया. सर्व गोळे तळून घेऊया. सर्व गोळे तळून घेतले आहेत. कढईत ह्यातीलच 4 मोठे चमचे तेल घेतले आहे. जिरे 1 छोटा चमचा. जिरे तडतडल्यावर 1 तेजपान तोडून घालूया. मसाला वेलची 1, दालचिनीचा 1 तुकडा, हिंग 1/2 छोटा चमचा परतून घेऊया. आता बारीक कापलेले 2 कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा परतला आहे. आता 1 टोमॅटो घालूया. हेही बारीक कापले आहेत. चवीनुसार मीठ. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. मिठामुळे टोमॅटो मऊसूत होतात. टोमॅटोही परतले आहेत. आता ठेचलेले आले लसूण परतून घेऊया. हेही परतले आहे. सुके मसाले घालूया. बेसन पीठ 1 छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, लाल तिखट 1/2 छोटा चमचा, हळद 1/2 छोटा चमचा, काळी मिरी पावडर 1/2 छोटा चमचा. मिक्स करूया. मसाला खमंग परतला आहे. ह्यात 2 कप पाणी घालूया. मिक्स करूया. पाण्याला उकळी आणूया. उकळी आली आहे. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. तुम्हाला रस्सा किती दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालावे. आता सोयाबीनचे तळलेले गोळे घालूया. झाकण ठेवूया. 7 ते 8 मिनिटे उकळून घेऊया. 8 मिनिटे झाली आहेत. आपण पाण्यात कांदा व टोमॅटो शिजवून घेतल्यामुळे रस्सा दाटसर झाला आहे. शेवटी उभ्या कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, गरम मसाला 1/2 छोटा चमचा, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. भाजीचा खूप छान सुवास येत आहे. मसाला व्यवस्थित परतल्यामुळे भाजी छान झाली आहे. ही सोयाबीनची भाजी भात, चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. ही खूप टेस्टी झाली आहे. सोयाबीनची रस्सा भाजी तयार आहे.
तयार आहे वाटण न करता सोयाबीनची इन्स्टंट पद्धतीने रस्सा भाजी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।